जे आमच्या पक्षात कधीच नव्हते त्यांचा विचार आम्ही का करायचा असं म्हणत आमदार प्रणिती शिंदे यांनी सुधीर खरटमल आणि नलिनी चंदेले यांना उपरोधिक टोला लगावला. काँग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल आणि माजी महापौर नलिनी चंदेले यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याचबरोबर माजी महापौर बेरिया यांनी सुद्धा पवार यांची भेट घेतली. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांना सोमवारी विचारलं असता सुधीर खरटमल नावाला एवढं महत्व का, ते आमच्या पक्षात कुठे आहेत, नलिनी चंदेले सुद्धा आमच्या पक्षात नाहीत, त्या काँग्रेस भवनमध्ये स्वतःहून येतात, आम्ही का जा म्हणायचे, असा उपरोधिक टोला लगावत आगामी महापालिका निवडणुकीत महेश कोटे विरोधक नसणार, भाजपच विरोधक असं सांगत त्यांनी शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा मी आदर करते असं देखील म्हटलं. तुम्ही उल्लेख केला ते जे दुसऱ्या पक्षात गेले ते खरं तर काँग्रेसचे पदाधिकारी नव्हतेच, म्हणून ते मला असं चुकीचा शब्द वापरला. काही वर्षापूर्वीच ते काँग्रेस पक्षामधून दुसऱ्या पक्षात गेले होते किंवा काँग्रेस पक्षापासून अलिप्त राहिले होते. तर आज त्यांच्याकडे ना MPCCचं कोणतं पद होतं, ना शहरात कोणतं पद होतं, तर ते तसं तर काँग्रेस पक्षाचे सदस्य पण नव्हते. तर मला असं वाटतं की 2 वर्षापूर्वी जी घटना झाली आहे त्याचा आपण पुन्हा पुन्हा का उल्लेख करतो आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आमचे जेवढे आहेत ते आमचं साबत आहे पक्ष आणि आमचे नगरसेवक आम्ही सगळे एकोत, पण जे नव्हतेच, जे कधी नव्हतेच, त्याची वाट का पाहावी, म्हणून हा प्रश्न मला असं वाटतं चुकीचा आहे मुळात. आणि आम्हाला माहिती होतं की जे कधीच सक्रिय नव्हते ते अचानक कसे, आणि एक ठराविक पॅटर्न असतं काही लोकांचं की निवडणुकीच्या तोंडावर नेहमी असं काहीतरी करतात तीच लोक, ठराविक लोक. आणि मला असं वाटतं एवढा पण नाही आता जनतेला मूर्खात काढू शकत, कारण का शेवटी कोणतीही इलेक्शन ही जनतेची इलेक्शन असते आणि जनता आपल्यापेक्षा हुशार आहे, त्यांना एक्झॅक्टली कळून चुकलं असतं की कोण कुठे आहे, काय कोण किती वेळा किती कुठे उडी मारतं. तर माझ्यापेक्षा जास्त आता जनताच उत्तर देईल. आमचा प्रमुख विरोधक आज जर कोण असेल तर तो भाजप आहे. पवारसाहेबांबद्दल मला खूप आदर आहे आणि ते जे ज्या पद्धती त्यांची कामं वगैरे आहे त्याच्याबद्दल मी टिप्पणी करू इच्छित नाही, पण त्यांच्याबद्दल मला खूप आदर आहे.